काल उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यामध्ये राहायचा. तो एक खुशहाल शेतकरी होता. त्याच्याकडे 30 बिघाची उपजाऊ शेती होती, ज्यामध्ये गहू, तांदूळ आणि मक्का आणि काही प्रकारच्या भाज्या उगवायच्या. दीनदयालच्या घरामध्ये त्याची बायको, 2 मुलं आणि 1 म्हातारा बाबा होता. पोरांनो, सुनबाई कुठे आहे? मेहंदीपूरच्या बालाजीचं प्रसाद घेऊन आलोय हरिदासच्या घरून. घ्या, तुम्ही पण काही मन्नत मागा आणि खाऊन घ्या. द्या जवा, मला द्या. हे हनुमानजी, माझ्या क्लासची मॉनिटर ऋषिका ह्या वर्षी एक्झाम मध्ये फेल होऊन जाऊ. ती खूप स्टाईल मारते आणि क्लासच्या सगळ्या मुलांना कायम आपल्या तोंडावर बोट ठेवायला सांगते. हे हनुमानजी, इंग्लिश वाल्या निधी मॅडमची नोकरी शाळेमधून निघून जावी. ती खूप जास्त गृहपाठ देते. मी व्हिडिओ गेम खेळण्यासाठी टाइमच नाही काढू शकत आहे. नेहा, राहुल, असं दुसऱ्यांचं वाईट मागणारी प्रार्थना कधीच नाही करायची. जर का तुम्हाला देवापासून काहीतरी मागायचं आहे तर काहीतरी आपल्या भलं मागा. दुसऱ्यांचं काही वाईट मागू नका. हो पोरांनो, सुनबाई एकदम बरोबर बोलते. मी अशिक्षित आहे पण मला एवढं तर माहिती आहे की कोणाचं फेल होणं आणि नोकरी जाणं हे कोणाला चांगलं वाटत नाही. बाबा, ह्या वर्षी तुम्ही पोटलीमध्ये काय घेऊन आला? काय ह्याच्यामध्ये खजाना आहे? हे तर आता मला सुद्धा नाही माहिती की याच्यामध्ये काय आहे. मी रोडवरती पायी चालत होतो, एक माणूस टांग्यावर बसला होता, त्याच्या पिशवीतून पडलंय. सगळ्यांना खूप जिज्ञासा झाली की पोटलीमध्ये शेवटी काय आहे. दीनदयालने पोटली उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये शेंगदाणे होते. अरे, याच्यामध्ये तर एकदम कडकडीत शेंगा आहेत. चला, कमीत कमी भुईमुगाच्या शेंगा तर खायला मिळाल्या. आपल्या गावामध्ये तर कुठेच भुईमुगाच्या शेंगाच भेटत नाहीत. दीनदयालची बायको गीता एक धार्मिक बाई होती. ती दीनदयालला बोलली, ह्या शेंगदाण्यांवर आपला काहीच हक्क नाही. ह्यांना विकून द्या आणि जे पैसे भेटतील त्यांना दान करून द्या. एकदम बरोबर आहे सुनबाई, पण आपल्याला काही दिवस थांबायला पाहिजे. कारण होऊ शकतं की ज्याच्या हे शेंगा आहेत तो माणूस आपल्याला शोधायला गावापर्यंत येऊ शकतो. दीनदयालचा लहान भाऊ सुरेश शहरमध्ये राहायचा. वाटणीमध्ये त्याला पण 30 बिघा जमीन भेटली होती, पण त्याने आपलं शेत विकून शहरमध्ये एक प्लॉट घेतलं होतं. सुरेश शहरमध्ये पोहोचून स्वतःला लहान महसूस करायचा. त्याची बायको रेखा पण त्याच्याकडून जास्त पैसे कमवायसाठी सतत बोलत राहायची. ते मागे राहणाऱ्या ओमकार दादांच्या घरी दुसरी एसी लागलेली आहे आणि आम्ही इथे उन्हाळ्यात सडत आहोत. गर्मीच्या मुळे माझे सगळे केस गळले आहेत. जर काय मला माहिती असतं की मला अशा गरिबीमध्ये राहावं लागेल तर मी तुझ्याकडून कधीच लग्न केलं नसतं. अरे, रेशनचं खर्च, पेट्रोलचा खर्च, पॉलिसीचा EMI, यानंतर पैसे वाजतातच कुठे. जे मी एसी विकत घेईल तुझे कपडे आणि महागडे ब्युटी प्रॉडक्टचेच पैसे जास्त आहेत. सगळ्या शेजाऱ्यांचं अनाज त्यांच्या गावातूनच येतं आणि एक आम्हीच आहोत ज्यांना दुकानातून राशन घ्यावं लागतं. तुझ्या भावाचं गावामध्ये काहीच खर्चा नाहीये, तू त्याच्याकडून जमीन का नाही मागून घेत? तो तर गावामध्ये राहतो, मजदुरी पण करून राहील. त्यांचं काम तर कसं ना कसं चालून जाईल. मी आपली जमीन आधीच घेऊन विकून टाकली, आता परत नाही विकत घेऊ शकत. जर काय तू असाच साधा सरळ बनून राहशील ना तर जीवनात तू काहीच नाही करू शकणार. आजचा जमाना गळा काप प्रतियोगिताचा आहे. साम, दाम, दंड, भेद सगळं लावल्यानंतरच काम बनतंय. ह्या संडेला तू गावी जा आणि गहू आणि तांदळाची सोय करण्याचे प्रयत्न कर. रविवार वाल्या दिवशी सुरेश दीनदयालच्या घरी पोहोचला. काकाजी नमस्ते. अरे नमस्ते बेटा, नमस्ते. दादा घरामध्ये नाहीयेत का? ते बाबांना डोळ्यांच्या डॉक्टरकडे घेऊन गेले आहेत. ते बाबांना रात्रीच्या वेळेस स्पष्ट दिसत नाही ना. अरे मोठ्या दादांना विचारा ना, माझ्यासाठी 20 किलो तांदूळ आणि 20 किलो काही धान्याचा बंदोबस्त होईल का? नाही, आता तर नाही होऊ शकणार. तुझ्या दादांनी शमीचे पीक मागच्या महिन्यातच विकलेले आहेत. बिन मौसम पावसाळ्याच्या मुळे ह्या वर्षी खूप सगळी फसल खराब झाली होती. पण तू गावाच्या एखाद्या माणसाकडून विकत घेऊ शकतस गहू आणि तांदूळ. मला विकत नाही घ्यायचंय वहिनी, मी तुमच्याकडे गहू आणि धान्य मागायला आलोय. हे तू काय करत आहेस सुरेश? तू शहर मध्ये चांगली नोकरी करतोस आणि फक्त 2 लोक आहात. आमची मुलं पण आहेत आणि मग बाबांच्या औषधांचा खर्चा तो वेगळा. आमची फसल जर काय आम्ही तुला देईल तर आम्ही स्वतः काय खाईल? आमच्या तर रोजी रोटीचा एकच साधन आहे आमची ही फसल. तुमच्याशी बोलून तर काहीच फायदा नाहीये. दादाला येऊ द्या, मी त्यांच्या सोबतच बोलेल. जेवायला आहे का घरात? की ते सुद्धा संपलंय घरातलं. असं का बोलत आहे सुरेश?
तू आमच्या कुटुंबाचा सदस्य आहेस, जेवढे दिवस पाहिजे तेवढं राहा, जे आम्ही खातो ते तुला पण खाडवी. दीनदयालच्या घरी आल्यानंतर सुरेश दीनदयालला बोलतो, पण दीनदयालने पण सुरेशला तेच उत्तर दिलं जे गीताने दिलं होतं. तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे, चालला जातो मी, आता मी कधीच येणार नाही. नाराज होऊ नकोस सुरेश, तू आमची मजबुरी समजून घे. तसं आम्ही पुढच्या महिन्यात वैष्णवदेवी मंदिर दर्शनसाठी जाणार आहोत. जर का तुला आणि रेखाला पण यायचं आहे तर आम्हाला फोन करून कळव, जास्ती लोक गेलो तर चांगलं वाटेल. नाही, मी तुमच्या सोबत काहीच नातं नाही ठेवू इच्छित आता. सुरेश नाराज होऊन आपल्या घरी पोहोचला आणि येऊन आपल्या बायकोला सांगतो, ते दोघे डोंगरावर जाणार आहेत, हाच मौका आहे तुझ्याकडे. मला काहीच कळत नाहीये की तुला म्हणायचं तरी काय. अरे एवढं नका विचार करू, तसं पण जीवन आणि मृत्यू देवाच्या हातात आहे, तू फक्त आपलं काम कर. वहिनी, मी तुम्हाला त्या दिवशी जास्तच जरा उलट बोललोय, मी तुमच्यासोबत कधीच नातं नाही तोडू शकत, मला माफ करून टाका. काही हर्ज नाही सुरेश, लहान मुलांकडून चूक होतेच, मोठ्यांचं काम आहे त्यांना माफ करून देणं. वहिनी, तुम्ही लोक वैष्णव देवीला कधी आणि कोणत्या वाहनाने चाललाय? आम्ही 17 तारखेला मोटरसायकल वरूनच जाणार आहेत. मुलं आणि बाबा घरीच राहणार आहेत, कारण मुलांची एक्झाम्स येणार आहेत ना. ठीक आहे, तुम्ही जेव्हा वापस येताल ना तेव्हा मला सांगा, मी प्रसाद घेण्यासाठी येऊन जाईल. काही दिवसानंतर जेव्हा गीता आणि दीनदयाल मोटरसायकल वरून वैष्णवी देवीसाठी निघाले, तर जेव्हा ते डोंगरावर पोहोचले तर एक जीप त्यांच्या मागे लागली. जीपने दीनदयालच्या मोटरसायकलवर धक्का मारला आणि ती मोटरसायकल खड्ड्यात जाऊन पडली. दुसऱ्या दिवशी सुरेश दीनदयालच्या घरी पोहोचला. काका, आई बाबा घरी नाही आहेत, ते वैष्णवी देवी गेले आहेत, तुम्ही कुठल्या कामाने आला आहात? मी तुला हे सांगायला आलोय की तुझ्या आई वडील आता परत कधीच नाही येणार. अरे सुरेश, तू मुलांशी अशा प्रकारच्या गोष्टी का करत आहे? हे बघा, पेपरमध्ये बातमी आली आहे की वैष्णव देवीला जाताना एका जीपची आणि मोटरसायकलची टक्कर झाली आहे आणि मोटरसायकल खाडीमध्ये पडली आणि भैयाचा फोन पण नाही लागत आहे. खूप दिवसापर्यंत रामदासने दीनदयाल आणि गीताची वाट बघितली, पण ते कधीच नाही आले. आता वाट बघणं बेकार आहे बाबा, शेत आणि बाकी सगळे मी सांभाळून घेतो, आता ह्या मुलांना तर पाळायचंच आहे ना. ठीक आहे बेटा, तूच सांभाळून घे. एक रात्री सुरेशने आपल्या बाबांना खोकेच्या औषधाच्या नावाने बेशुद्ध होण्याची औषध पाजवली. जेव्हा रामदास बेशुद्ध झाला तर सुरेशने शेतीच्या कागदांवर रामदासचा अंगठा घेतला आणि चालाकीने ती जमीन आपल्या नावी केली. त्यानंतर सुरेश आपल्या घरी निघाला. एक दिवस नेहा आणि राहुल आपल्या शेतांवर खेळायला गेले तर एका माणसाने त्यांना तिथून पळून लावलं. ए, तुम्ही माझ्या शेतामध्ये काय करताय? चला निघला इकडून. हे शेत आमचं आहे. हे तुमचं होतं, तुझ्या काकाने हे मला विकून टाकलंय, चला पळा. नेहा आणि राहुलने घरी जाऊन आपल्या आजोबांना सगळं काही सांगितलं. रामदासने गावाच्या एका माणसाकडून फोन घेऊन सुरेशला फोन लावलं. फोन सुरेशच्या बायको रेखानं उचललं. अरे सुनबाई, सुरेश कुठे आहे? काय त्याने आपलं शेत विकून टाकलंय? हो, शेत विकून टाकलेलं आहे. आता फोन करून सारखं त्रास देऊ नका, दोन्ही मुलं काही वर्षांमध्ये मोठे होतील आणि मग आपल्या खानपानचं पण व्यवस्था करतील. आम्ही आमचं घर बदललो आहोत म्हणून आता घरी पण येऊ नका. बेचारा म्हातारा रामदास चिंतेमध्ये पडला की दोन्ही मुलांना तो कसा पाळील. अरे असं वाटतंय आता मलाच काम करावं लागेल, नाहीतर उपाशी मरायची वेळ येईल. म्हाताऱ्याला काहीच समजलं नाही की तो काय काम करू. त्याने तीच शेंगदाण्यांची पोटली उचलली जे दीनदयालला काही दिवसापूर्वी भेटली होती आणि त्याच शेंगदाण्यांना घेऊन तो शहराकडे विकण्यासाठी निघून गेला. अरे शेंगदाणेवाला, शेंगदाणेवाला, कडक कडक शेंगदाणे घ्या, कडक कडक शेंगदाणे घ्या. अरे भैया, शेंगदाणे कसे किलो आहेत? हे शेंगदाणे मात्र 100 रुपये किलो आहे. त्या माणसाने शेंगदाणे खाऊन बघितले. शेंगदाणा एकदम दाण्यांनी भरलेला होता. त्याने पोटली मधल्या सगळ्या शेंगदाण्यांना विकत घेतलं आणि रामदासला 1000 रुपये दिले. 300 रुपयाची बचत करेल आणि 700 रुपयाचे शेंगदाणे परत विकत घेईल. या प्रकारे पुढे काहीतरी कमाई होत राहील. घरी परत येताना अंधार पडला होता. रामदासला अंधारात कमी दिसायचं.
रस्त्यावर चालताना तो एका खांब्याशी आदळला आणि खालती पडला. एक माणूस रामदासला उचलायला आला आणि त्याने हळूच रामदासच्या खिशामध्ये हात घालून सगळे पैसे चोरी केले. अरे नाही 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 नाही, सांभाळून 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 चला बाबा. धन्यवाद बेटा, मला ना थोडं रात्री कमी दिसायला लागतं, त्यामुळे मी थोडं खाली पडलो. काही वेळ चालल्यानंतर रामदासने आपल्या खिशामध्ये हात घातला. अरे माझे माझे पैसे कुठे गेले? आता खर्च पाण्याला पण पैसे नाहीये, आता मुलांना तर उपाशी झोपवावं लागेल. तेव्हा तिथे एक फकीर आला. काय झालं भाऊ, का रडत आहेस? रामदासने फकीरला सगळं काही सांगितलं. फकीरने आपल्या झोलीमधून एक पिशवी काढून रामदासला दिली आणि बोलला, या थैलीमध्ये काही बीज आहेत, याला कुठेतरी नेऊन पूर, याच्यामधून सोन्याचे शेंगदाणे उगवतील. पण माझ्याकडे तर काही जमीनच नाहीये बाबा. तुझ्या गावामध्ये जी नदी आहे त्याच्या बाजूची जमीन बंजर आहे, तू आपलं घर तारण ठेवून थोडीशी जमीन खरेदी कर, त्याच्यामध्ये ह्या शेंगदाण्यांना पुरून टाक. रामदासने तसंच केलं जसं त्याला फकीरने सांगितलं होतं. 7 दिवसानंतरच शेतांमध्ये सोन्याची शेंगदाणे लागले. त्या शेंगदाण्यांना विकून रामदासने आपलं गिरवी ठेवलेलं घर पण सोडवलं. आजोबा आता आपल्याकडे खूप सारे पैसे आलेले आहेत, चला शहरामध्ये जाऊन मूवी बघून येऊ. रामदास, नेहा आणि राहुल शहरच्या सिनेमा हॉल मध्ये पोहोचले. सुरेश आणि रेखा पण त्या सिनेमा हॉल मध्ये मूवी बघण्यासाठी आले होते. तुम्हा लोकांकडे एवढे पैसे कुठून आले की तुम्ही इथे शहर मध्ये फिल्म बघण्यासाठी आला आहात? काकांनी खूप चालाकीने आमचं शेत विकून टाकलं, पण आम्हाला आता असं शेत भेटलं आहे ज्याच्यामध्ये सोन्याच्या शेंगदाणे उगतात. आता तुम्ही आमच्याहून जास्त गरीब आहात. मूवी बघितल्यानंतर जेव्हा रामदास, नेहा आणि राहुल घरी पोहोचले तर त्यांना दीनदयाल आणि गीता घराच्या दरवाजावर उभे राहिलेले दिसले. देवाचा लाख लाख धन्यवाद आहे की तुम्ही दोघे जिवंत आहेत बेटा. मी तर तुमच्या दोघांची यायची अपेक्षाच सोडून दिली होती. आम्ही खाडीमध्ये पडलो होतो, पण एका पहाडी शेतकऱ्याने आम्हाला वाचवलं होतं. नीट होण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला. रामदासने सुरेशची सगळी कर्तुत दीनदयाल आणि गीताला सांगितली आणि त्यांना सोन्याच्या शेंगदाणांच्या बद्दल पण सांगितलं. ईश्वर एका हाताने घेतो तर दुसऱ्या हाताने देतो पण. सुरेशकडून शेतीची रक्कम परत घेण्याचा एकच तरीका आहे. गीताला माहीत होतं की सुरेश सोन्याच्या शेंगदाणाच्या लालचमध्ये बंजर जमीन पण खरीदायला नक्की येईल. त्यांनी पिशवीमध्ये ठेवलेल्या सगळ्या बियांना पुरवून त्या सगळ्यांची सोन्याची शेंगदाणे उगवले आणि सगळा पैसा बँकमध्ये जमा केला. काही दिवसानंतर सुरेश गावी आला आणि गीताला बोलला, वहिनी वहिनी मला माफ करा, मी तुमचं शेत विकून टाकलं. तुम्ही सोन्याच्या शेंगदाण्यापासून खूप सारे पैसे कमवले असतील, आता सोन्याच्या शेंगदाण्याचं शेत मला देऊन टाका. मी तुमचं शेत 15 लाखात विकलं होतं, मी तुम्हाला 15 लाख देण्यासाठी तयार आहे. ठीक आहे. सुरेशने 15 लाख रुपये देऊन ते बंजर जमीन खरीदली. त्याला वाटलं की शेतामध्ये काहीतरी जादू आहे, पण खरा जादू तर त्या फकीर द्वारा दिलेल्या शेंगदाण्यांच्या बियांमध्ये होता. सुरेशने शेंगदाण्यांच्या बिया विकत घेतल्या आणि बंजर जमीन मध्ये पुरवल्या, पण तिथे काहीच नाही उगवलं. सुरेश रागात गीताकडे पोहोचला. वहिनी शेतात तर काहीच नाही उगवत आहे. तर आम्ही काय करू, बहुतेक तूच बेईमान आहेस म्हणून तुझी किस्मत तुझा साथ देत नाहीये. तर माझे 15 लाख वापस द्या. तुझे पैसे दिला होतास ते तर आम्ही खर्च पण करून टाकले, म्हणून आमच्याकडून आपले पैसे परत घेण्याचा प्रयत्नही करू नकोस. तसं पण ते पैसे आमचेच होते. जास्त त्रास देशील तर आम्हाला पुलिसला बोलवावं लागेल, कारण आम्हाला माहिती आहे की आम्हाला खड्ड्यामध्ये ढकलण्यामागे तुझाच हात आहे आणि बाबांना बेशुद्ध करून तू शेत आपल्या नावी करून घेतलास. खरं ऐकून सुरेश घाबरून गेला आणि मग आणि तो परत गावी कधी नाही आला.